खरीप 2023 मध्ये सरकारनं 40 तालुके दुष्काळग्रस्त घोषित केले होते, तर त्यांच्या खात्यात पुढच्या 2-3 दिवसांमध्ये मदत जमा होणार आहे, तर ही मदत हेक्टरी किती असणार आहे, याला किती हेक्टरची मर्यादा असणार आहे, त्याचबरोबर जे 1000 पेक्षा जास्त मंडळ दुष्काळ सदृश म्हणून घोषित केले होते तर त्यांचा विषय काय आहे, ही सविस्तर माहिती थोडक्यात जाणून घेऊयात. नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील. आता एक मुद्दा लक्षामध्ये घेऊयात आपण. 1 जानेवारी 2024 GR आहे, त्यानुसार त्या GR मध्ये असं म्हटलेलं आहे की 2023 मध्ये जे खरीपात नुकसान झालं त्याच्यामध्ये दुष्काळ असेल, गारपीट असेल, तेव्हापासून नुकसान झालं, तर त्याच्यानंतरचं जे काय नुकसान होईल या सरसगट साठी जी सरकार मदत करतंय ती मदतीची आकडेवारी काय आहे ते तुम्हाला सांगतो. तर जिरायत म्हणजे कोरडवाहू, कोरडवाहूला जिरायतला 13,600 रुपये प्रति हेक्टरी सरकार मदत देणार आहे. 13,600 प्रति हेक्टरी, त्याची मर्यादा आहे 3 हेक्टर. म्हणजेच काय, 3 हेक्टर म्हणजे किती, जवळपास 7.5-8 एकर त्या ठिकाणी होतं. तर 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये म्हणजेच किती, तुम्हाला 100% नुकसान असेल तर तुम्हाला 40,000 त्या ठिकाणी मिळू शकतात. त्यानंतरचं आहे बागायती, बागायती पिकांसाठी 27,000 रुपये हेक्टरी त्या ठिकाणी मदत दिली जाणार आहे आणि त्याला सुद्धा 3 हेक्टरची मर्यादा असणार आहे. म्हणजे 27 × 3, पण आता त्याच्यामध्ये तुमचं किती टक्के नुकसान झालेलं आहे त्यानुसार तुम्हाला ती मदत येईल. त्यानंतरचं आहे बहुवार्षिक, तर बहुवार्षिक पिकांना हेक्टरी 36,000 रुपये आणि ती सुद्धा 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये असणार आहे. तर 36 × 3 तुम्ही करा, किंवा तुमचं जे काय नुकसान टाकलेलं आहे त्यानुसार ती मदत दिली जाणार आहे. आता याच्यामध्ये सरकारनं त्या GR मध्ये 40 तालुक्यांचा उल्लेख केलेला आहे, परंतु जे 1000 पेक्षा अधिक मंडळ दुष्काळ सदृश घोषित झाले होते तर त्यांना जे काही सुविधा दिल्या होत्या त्या 65 सुविधा होत्या. त्याच्यामध्ये काय होतं, शेतचारा माफ करू, बँकेचं कर्ज वसुलीसाठी स्थगिती देऊ, वीज बिलसाठी स्थगिती देऊ. अरे ते तसंही आम्ही भरत नाही, ते फालतूपणा नकोय आम्हाला. तुम्ही आम्हाला थेट मदत काय करताय तुमचं कर्तव्य म्हणून, तर ते आम्हाला सांगा. तर त्या 1000 मंडळांचं काय पुढचं चित्र आहे, त्याची जशी अपडेट येईल ती अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचेल. तुर्तास अपडेट ही आहे की सध्या आचारसंहिता लागणार आहे, लोकसभेच्या निवडणुक्या तोंडावर आलेल्या आहेत आणि म्हणून 12-15 मार्चला आचारसंहिता लागू शकते. त्याच्या आत म्हणजे या 2-3 दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम त्या ठिकाणी जमा होणार आहे. 2,443 कोटी रुपये ही इतकी मदत आहे. त्याच्यामध्ये आपल्या अमरावती विभागामधल्या आता आमचा बुलढाणा आणि लोणार हे 2 तालुके आहेत, तर अशा पद्धतीची ती मदत आहे. परंतु 40 तालुके जे आहेत त्या व्यतिरिक्त इतर जे काय नुकसान झालंय ते सुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड असणार का, किंवा त्या 1000 मंडळांचं काय चित्र आहे, या संदर्भात जशी माझ्याकडे अपडेट येईल आणि ती पूर्ण माहिती काढल्यानंतर मी तुमच्यापर्यंत ते पोहोचवेल. आता ही मदत कशी मिळणार, कोणाकोणाला मिळणार, या संदर्भात तुमच्या मनात भरपूर प्रश्न असतील, ते प्रश्न तुम्ही कमेंट्समध्ये विचारा, त्या प्रश्नांचं मी समाधान करण्याचा प्रयत्न करेल. त्याला तुम्हाला संपूर्ण माहितीवर परत एकदा आपण व्हिडिओ करू, कारण की याच्यामध्ये डिटेल ही मदत कशी मिळणार आहे याचं चित्र सरकारनं अजून क्लिअर केलं नाही आहे. मग त्या संदर्भातले GR वगैरे सगळं काय आहे तर ती माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल. फेसबुकला सुद्धा आपण ही GR वगैरे टाकत असतो, फेसबुकचं पेज तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय. डिस्क्रिप्शनमध्ये फेसबुकच्या पेजची लिंक आहे, त्या ठिकाणीचा फेसबुक पेज लाईक करा. त्याचबरोबर आपला चॅनल सबस्क्राईब करा, साईडला असलेला बेल आयकॉन दाबा. तुर्तास थांबतो, आपली रजा घेतो. आपला ज्ञानेश्वर खरात पाटील, धन्यवाद.